कोविडची खरेदी सोडून इतर खरेदीच्या संदर्भात किंवा निविदांच्या संदर्भात या ठिकाणी हा ऑडिट झालेला आहे. 214 कोटी रुपयाची कामं आहेत की जी कुठलेही टेंडर न काढता त्या ठिकाणी केली आहेत. आणि म्हणून कॅगने या संदर्भात असं म्हटलंय की पारदर्शकतेचा अभाव आहे, सिस्टमॅटिक प्रॉब्लेम आहे, ढिसा नियोजन आहे. या अहवालाने महानगरपालिकेचा कारभार हा किती अपारदर्शी आणि भ्रष्ट प्रकारात चालला होता या संदर्भात सगळ्या गोष्टी उघड केल्या आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचे एक महाराष्ट्र शासनाद्वारे लोकसेवांचे वितरण यावरील अहवाल, तसेच 2 बृहन्मुंबई महानगरपालिकेवरील विशेष लेखा परीक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अशी पद्धत नाही आहे. अशा प्रकारे कुठलाही सीएजीचा रिपोर्ट मांडल्यानंतर त्याच्यावर नंतर चर्चा होते, मग तो आपल्या समितीकडे जातो आणि त्यामुळे आपण तसं काही इथे सॅलियंट फीचर्स वगैरे कधी मांडत नाही. यापूर्वी एखाद वेळेसच असा प्रकार घडलेला आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहाची भावना बघता माझ्याकडे काही साधारण आपण पूर्ण रिपोर्टची कॉपीज आपण त्या ठिकाणी ठेवतो आणि काही मुद्दे असतात त्यामुळे सगळे मुद्दे काही करायचे माझ्याजवळ नसतील, पण जे काही थोडीशी माहिती रिपोर्ट ठेवताना जी माझ्याकडे येते त्याच्या आधारावर मी काही मुद्दे फक्त या ठिकाणी सांगतो. पण मला असं वाटतं की हा अपवाद असावा, कारण अशा प्रकारे कॅगच्या रिपोर्टवर इथे मंत्र्यांनी रिपोर्टिंग करणं किंवा त्याच्यावर चर्चा करणं हे काही अजून आपल्या नियमात तरी नाही. अध्यक्ष महोदय, साधारणपणे हा जो काही रिपोर्ट आहे आपण 31 ऑक्टोबरला 2022 याच सभागृहामध्ये घोषित केलं होतं की महानगरपालिकेची एक स्पेशल ऑडिट केला जाईल, कारण चौकशी वगैरे काही केली जाणार नाही. जे काही कामं असतील निष्पक्षपणे सीएजीचं ऑडिट त्याच्यामध्ये केलं जाईल आणि त्यानुसार सीएजीने एक ऑडिट केलेलं आहे आणि साधारण 9 विभागांचा ऑडिट केला आहे. पूर्ण ऑडिट नाही आहे हा, 12,000 कोटी रुपयांच्या कामांचा ऑडिट या ठिकाणी केलेला आहे. सगळ्या कामांचाही केलेला नाहीये. जवळपास कोविडच्या काळातली जी कामं होती त्या संदर्भात महानगरपालिकेने आक्षेप घेतला होता की कोविडच्या काळातल्या कामांचं हे करता येणार नाही ऑडिट, तर तो मुद्दा अजून विचाराधीन आहे. त्यामुळे त्याचा ऑडिट झालेला नाही कोविडच्या काळातल्या. पण नॉन कोविड या काळातला साधारणपणे 28 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत कोविडची खरेदी सोडून इतर खरेदीच्या संदर्भात किंवा निविदांच्या संदर्भात या ठिकाणी हा ऑडिट झालेला आहे. साधारणपणे 14 नोव्हेंबर 2022 सीएजीनी त्याला मान्यता दिली आणि त्यानंतर हा ऑडिट झाला. त्याचे जे प्रमुख निरीक्षण आहेत त्यात पहिलं निरीक्षण आहे की मुंबई महानगरपालिकेने 2 विभागांची 20 कामं ही कोणतंही टेंडर न काढता त्या ठिकाणी केली. जवळपास 214 कोटी रुपयाची कामं आहेत की जी कुठलेही टेंडर न काढता त्या ठिकाणी केली आहेत. त्यानंतर 4,755 कोटी रुपयाची कामे एकूण 64 कंत्राटदार आणि बीएमसी यांच्यामध्ये करारच झाला नाही आणि त्याच्यामुळे बीएमसीला कुठली कारवाई त्यांच्यावर करण्याचा अधिकार राहिलेला नाही. त्यासोबत 3,355.57 कोटीच्या 3 विभागांच्या 13 कामांना थर्ड पार्टी ऑडिटरची नियुक्तीच केली नाही, त्यामुळे ही कामे नेमकी कशी झाली आहे हे पाहण्याची कुठली यंत्रणा उपलब्ध नाही. आणि म्हणून कॅगने या संदर्भात असं म्हटलंय की पारदर्शकतेचा अभाव आहे, सिस्टमॅटिक प्रॉब्लेम आहे, ढिसा नियोजन आहे आणि निधीचा निष्काळजीपणे वापर करण्यात आलेला आहे. दहिसरमध्ये 32,394 चौरस मीटर जागा ज्याच्यावर बगीचा, खेळाचे मैदान, मॅटर्निटी होम यासाठी 93 DP प्रमाणे तो राखीव होता. डिसेंबर 2011 पहिल्यांदा बीएमसीने अधिग्रहणाचा ठराव केला आणि अंतिम जे मूल्यांकन केलंय ते मूल्यांकन 349 कोटी रुपयाचं केलंय आणि हे मूल्यांकन जे काही मूळ ठरवलं होतं त्यापेक्षा 716% जास्तीच आहे. 716 आणि यात सगळ्यात
धक्कादायक प्रकार हा आहे की अधिग्रहणाकरता पैसे दिले आहेत पण या जागेवर अतिक्रमण आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जर त्याचा पुनर्विकास करायचा असेल तर पहिल्यांदा तर पुनर्वसनावरच जवळजवळ 80 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत आणि प्लस वेगळं पुनर्वसन जे आहे, घर वगैरे जे आहे ते त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे आणि याच्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सीएजीने असं सांगितलंय की या निधीचा बीएमसीला कुठलाही उपयोग झालेला नाही। त्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये सॅप इम्प्लिमेंटेशनचं 159 कोटी रुपयाचं कंत्राट निविदा न मागवताच जुन्याच कंत्राटदाराला देऊन टाकलेला आहे। बेसस सॅप इंडिया लिमिटेड यांना वर्षाकाठी 37 कोटी रुपये मेंटेनन्ससाठी देण्यात आले पण या बदल्यात कुठल्याही सेवा पुरवण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे धडधडीत नुकसान आहे। याच सॅपकडे कंत्राट निविदा प्रक्रिया हाताळण्याचं काम हे देखील दिलंय आणि 2019 फॉरेन्सिक ऑडिट यामध्ये केलं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे जे टेंडर काढतायत त्या टेंडर काढण्यामध्ये मॅन्युप्युलेशनचा गंभीर वाव आहे असा अहवाल आला, पण असा अहवाल येऊनही कुठली कारवाई करण्यात आलेली नाही, त्यांनाच ते काम त्या ठिकाणी कंटिन्यू ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता निविदांचं नेमकं काय होत असेल हे या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाहीये। त्याप्रमाणे जो ब्रिज विभाग आहे याच्यामध्ये डॉक्टर ई मोझेस आणि केशवराव खाडे मार्ग महालक्ष्मी रेल्वे स्थानक मान्यता नसताना अतिरिक्त कामे दिली, कंत्राटदाराला बीएमसीकडनं अतिरिक्त फेवर देण्यात आला आणि निविदा अटीचं उल्लंघन करून 27 कोटी रुपयाचा लाभ हा त्या कंत्राटदाराला त्या ठिकाणी देण्यात आला। 16 मार्च 2022 पर्यंत 50% काम पूर्ण होणं आवश्यक होतं पण केवळ 10% काम हे त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वन विभागाची मान्यता न घेतल्याने जानेवारी 19 पासून ऑगस्ट 22 पर्यंत याची किंमत ही 4,500 कोटीहून म्हणजे त्याची मान्यता न घेताच ते काम मंजूर केलं, 4,500 कोटीवरनं ती किंमत ही मान्यता नसल्यामुळे 6,322 कोटीवर गेली हे देखील या ठिकाणी लक्षात आलंय। पटेल टीटी फ्लायओव्हरमध्ये देखील निविदा न मागवता अतिरिक्त काम देऊन देण्यात आलंय। गोपालकृष्ण गोखले पूल अंधेरी 9.19 कोटीचं काम बिना टेंडर देण्यात आलेलं आहे, पूल पाडण्यासाठी 15 कोटी देणं गरजेचं होतं, त्याच्याऐवजी 17.50 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आहेत। त्याचप्रमाणे रस्ते आणि वाहतूक यामध्ये 56 कामाचा अभ्यास करण्यात आला, त्यापैकी 52 पैकी 51 कामे कुठलाही सर्वे न करता निवडण्यात आली आहे, 54 कोटीची कामे ही निविदा न मागवता जुन्याच कामाला जोड कामं म्हणून देऊन टाकण्यात आली आहे। त्याचप्रमाणे एम फॉर्टी साठी मायक्रोसिलिका पण 2.40 कोटीच्या मायक्रोसिलिका वापरलाच गेला नाहीये। त्याचप्रमाणे संगणकीकृत अहवालामध्ये हस्ताक्षरात नोंदी घेण्यात आल्या आहेत आणि कंत्राटदारांना 1.36 कोटीचा अतिरिक्त लाभ देण्यात आलाय। त्याचप्रमाणे आरोग्य विभागामध्ये केएम हॉस्पिटलमधील अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट हॉस्टेल टॉवर बांधकाम परवानगी विना त्या ठिकाणी करण्यात आलं, त्यामुळे 2.70 कोटीचा जिल्हाधिकाऱ्यांनी दंड ठोठवलेला आहे। मिठी नदी प्रदूषण नियंत्रण जुलै 2019 चार विविध कंत्राटदारांना दिली, 24 महिन्याच्या कालावधीत ही कामं करायची होती पण नंतर लक्षात असं येत आहे की चार वेगवेगळे निविदाकार नाहीये, ही चारही कामं एकाच कंत्राटदाराला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, म्हणजे चौघं जे वेगवेगळे कंत्राटदार आहेत त्याच्याऐवजी हा एकच कंत्राटदार आहे। त्याचप्रमाणे मालाड जे इन्फ्लुएंस पंपिंग स्टेशन आहे त्याच्यामध्ये 464 कोटीचं काम हे अपात्र निविदाकाराला दिलेलं आहे आणि 3 वर्षासाठी ते अपात्र आहेत हे ठाऊक असूनही त्या ठिकाणी हे काम देण्यात आलं आणि म्हणून सीएजीने म्हटलंय की मॅलाफाईड इंटेन्शन्स कॅनॉट बी रुल्ड आउट असं स्पष्टपणे त्या ठिकाणी सीएजीने म्हटलंय। सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये
जागतिक निविदा वेस्ट टू एनर्जी 3000 टन प्रतिदिवस क्षमता ही अट 600 टन प्रतिदिवस क्षमता करण्यात आली. मेसर्स चेन्नई MSW प्रायव्हेट लिमिटेडला काम देण्यात आलं. 648 कोटी रुपयाचं काम आतापर्यंत 49 कोटीचं पेमेंट देखील केलंय आणि याच्यात असं लिहिलेलं आहे पुअर मॉनिटरिंग बाय BMC अँड ऍबनॉर्मल डिलेज इन ऑप्टेनिंग द मॅन्डेटरी क्लिअरन्सेस इज लाइकली टू हॅव अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन द प्रोजेक्ट डिलिव्हरिंग शेड्यूल. त्याचप्रमाणे अजून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आहेत. एकूणच हा जो काही अहवाल आहे या अहवालाने महानगरपालिकेचा कारभार हा किती अपारदर्शी आणि भ्रष्ट प्रकारात चालला होता या संदर्भात सगळ्या गोष्टी उघड केल्या आहेत. आणि खरं म्हणजे अध्यक्ष महोदय हा अहवाल ट्रेलर आहे, कारण लिमिटेड 12,000 कोटीच्याच कामांची चौकशी या अहवालात केली आहे. खरं म्हणजे जर पूर्ण चौकशी केली तर काय काय गोष्टी याच्यात निघतील हे सांगता येत नाही. मात्र आता हा अहवाल आपण ठेवलेला आहे, आपल्या नियमानुसार तो आपल्या लोकलेखा समितीकडे जाईल आणि याच्यातल्या जे काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात इतरही कुठली कारवाई करण्याची आवश्यकता असेल तर राज्य सरकार करेल. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, जरी सभागृहाच्या भावना तीव्र असल्या तरीही आपल्याला हा अहवाल लोकलेखा समितीकडे पाठवावा लागेल. तथापि नाही, आपण चौकशी लोकलेखा समितीच करते, संपूर्ण स्क्रुटिनी करते. यापूर्वी या सभागृहाने जी काही वृक्ष लागवड केली होती त्याविरुद्ध समिती तयार केली होती, मला याची कल्पना आहे, ती करता येते. पण मला असं वाटतं की तो पायंडा योग्य होणार नाही, त्यामुळे त्यांनी चुकीचा पायंडा पाडला म्हणून सुधीरभाऊ आपणही चुकीचा पायंडा पाडू नये असं माझं मत आहे. नाही म्हणून आता आपल्या नियमाप्रमाणे हे लोकलेखा समितीकडे आपण जाऊ द्यावं. आणि अध्यक्ष महोदय त्या नाही ऐका, जे अमित साटम यांनी मांडलाय याच्यातला जो भ्रष्टाचाराचा अँगल आहे त्या संदर्भात जी काही आपल्याकडे वेगवेगळ्या एजन्सीज आहेत त्याचा विचार आपण करू. आज त्याची घोषणा करणं योग्य होणार नाही, एकदा मी पण अजून डिटेलमध्ये गेलेलो नाही, त्यामुळे जर असं कुठे ब्लॅटन दिसत असेल तर त्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आणि त्यासंदर्भातली पुढची कारवाई आपण करूया.